रक्षा करने का। बच्चों भाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भीमा सहकारी साखर कारखाना कामगारांच्या 16 दिवसाच्या उपोषणाच्या लढ्याला अखेर यश आलंय। प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कामगार प्रशासन तसेच जिल्हाधिकारी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन कामगारांचे 19 महिन्यांचे वेतन 20 कोटी रुपये, देयकामधल्या 2.5 कोटी रुपये, येत्या 5 दिवसांमध्ये उर्वरित 2.5 कोटी रक्कम 5 मार्चपर्यंत आणि नंतर उर्वरित 10 कोटी रक्कम ही 15 एप्रिलपर्यंत देण्याच्या कारखान्याच्या शिष्टमंडळाने मान्य केलंय। त्याबाबत लेखीपत्र मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे कारखाना प्रशासन दिले, त्यामुळे कारखान्याच्या लढ्याला यश आलंय। भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर, कामगाराचे 16 दिवस आमरण उपोषण होते, ते प्रहार संघटनेच्या मार्फत आता मध्यस्थी करून नियम म्हणजे ठराव करून मॅनेजमेंटचा ठराव घेऊन भीमा कारखान्याच्या आपण 3 मुद्दे त्यांना सवलत देऊन 5 मार्चला 2.5 कोटीचा पहिला हप्ता आणि 15 मार्चला 2.5 कोटीचा दुसरा हप्ता पगाराचा आणि उर्वरित राहिलेली रक्कम 15 एप्रिलपर्यंत अदा करतो म्हणालेत पूर्ण करतो असं लेखी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि हे सर्व झालेलं आहे ते प्रहार संघटनेमार्फतच झालेलं आहे, त्यांचं आम्ही आभार मानतो।